हो, मगाशी मी वृत्तवाहिनीवर पाहतोय की काँग्रेसचे दोन एक वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमचे सदस्य या दोघांनी राजीनामा दिल्याचं वृत्त त्या ठिकाणी आहे. तर तरी बातमी समजल्यानंतर थोडासा धक्का बसतोय, कारण की अचानकपणे असं कसं घडलं. तर त्याच्याबद्दलची आता तीच मंडळी सांगू शकतील की काय कारण आहे त्या राजीनाम्यामागचं त्यांचं. मला वाटतं आपण त्यांनाच विचारलं तर सोयीस्कर होईल. यामध्ये तुमचं सुद्धा नाव घेतलं जाते, जे 7-8 आमदार अशोक चव्हाण यांसोबत काँग्रेस सोडतील असं म्हणलं जातं. यामध्ये तुमचं सुद्धा नाव, तुमची आतापर्यंत बऱ्याच याद्या झाल्या, बऱ्याच याद्यात माझं नाव होतं. मी बऱ्याच वेळेला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी कुठेही जाणार नाही, कुठेही गेलेलो नाही. जे काही माझ्या मनात असेल किंवा माझ्यावरती काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे जे काही मनोगत असेल ते मी आमच्या पक्षश्रेष्ठीकडून मांडत आलेलो आहे, इथून पुढे मी मांडील. त्यामध्ये कुठल्याही नाराजीचा सूर नाही आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही.